शाळेमध्ये जो मुलगा खूप मस्ती करतो तो गावी आल्यावरती प्राजक्ताची माळ विणतो ह्याचं एक उत्तम नमुना म्हणजे आमच्या घरातला नील, जो आता शांतपणे बसून ते प्राजक्ताची माळ विणतोय. प्राजक्ता इन द सेन्स प्राजक्ताची फुलं. सो हा आहे नील. अरे वर तरी बघ. आणि तो शांतपणे प्राजक्ताची फुलांची माळ विणतोय. खूप सोपी पद्धत आहे. दोरा आणि सुई घेतोय, ऑपोजिट डिरेक्शननी त्यांना आत टाकतोय. आणि ही आहेत ती सुंदर प्राजक्ताची फुलं जी ऑरेंज ऑरेंज दांडीची आहे आणि मस्तपैकी व्हाईट कलर त्याच्यावरती आहे. आणि तो स्टेप बाय स्टेप टाकतोय. आणि हा एक सुंदर हार गणपती बाप्पाच्या चरणी जाणार आहे. नीलने बनवलेला आमचा छोटा आर्टिस्ट, आणि त्याने एक सुंदर गणपतीची मूर्ती पण बनवलेली आहे. आणि ती गणपतीची मूर्ती तुम्हाला दाखवते मी. भाऊ आतली लाईट लाव ना इकडची. ही आहे नीलनी बनवलेली गणपतीची मूर्ती जी इको फ्रेंडली आहे आणि खूप सुंदर कलर स्कीम केलेली आहे. तर हा होता आमच्या घरातला छोटू मेंबर म्हणजे नील. आणि हा सगळ्यात छोटू मेंबर ज्याला अजून काहीच येत नाहीये, फक्त मम्मा मम्मा करता येतं. आणि नीलचा गणपती बनून आपण बघितला जो बाप्पा जवळ बसलेला आहे. आणि आता नीलने बऱ्यापैकी माहिती आहे कोकणामध्ये प्रत्येक गोष्टीला जर फोटोग्राफीच्या दृष्टीने घेतलं ना खूप छान अँगल्स मिळते. झालं कम्प्लीट. बाहेर खेळतोय आपण. नाही काय मी वरती जाऊन येतो रिपेअर करून येतो. टाकी. अरे त्याचा हात पोचत नाही वाटत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा होता आमचा नील ज्याने प्राजक्ताच्या फुलांची माळ विणली स्वतः आणि त्याने स्वतः ती बाप्पाला घातलेली आहे. आणि असा हा आमचा बाप्पा प्राजक्ताच्या फुलांच्या माळेबरोबर सजून बसलेला आहे. थोड्याच वेळाने मी तुम्हाला त्या प्राजक्ताचं झाड पण दाखवेल. प्रो कुठून प्राजक्ताची फुलं आणली. कसा वाटलं तुम्हाला आमच्या नीलचा हा सांगायला विसरू नका. आणि एन्जॉय करा. थँक्यू. बाय बाय.